कोणताही स्वार्थ राजकीय अभिनिवेश ठेवता केवळ वैष्णव मातेच्या भक्ती आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची आवड, यातून शुभकीर्ती ग्रुपचे सतीश तनपुरे यांनी गेल्या 15 वर्षापासून अखंडितपणे व उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या माता वैष्णोदेवी दर्शन यात्रोत्सव खरोखर अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे खनिज व भूविज्ञान मंत्री नामदार विनयजी कुलकर्णी यांनी केले. राऊरी येथील शुभकीर्ती ग्रुपच्या वतीने आयोजित राऊरी ते वैष्णोदेवी यात्रेतील यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. राजकीय करने वाला आदमी नहीं, लेकिन तो भी इतना लोगों को लेके जाने का, माता का उपहार उतना बड़ा भक्ति उसका पास है ना, वो देख के हमको भी खुशी लगता है. क्यों बोलते, बहुत दिन से हम ऐसा आदमी को देखा ही नहीं. हमारे एरिया में तो इतना लोगों को किधर भी लेके जाने वाला आदमी आज तक मैं देखा नहीं. ये पहली लास्ट टाइम मैं पहली प्रोग्राम देखा था, ये बार भी सच में पहली बार ये प्रोग्राम मैं देख रहा हूँ. ये दो ही बार मैं देख, इतना बड़ा प्रोग्राम और एक आदमी इतना लोगों को लेके जाने का. क्यों बोले तो रास्ते में बहुत बड़ा तकलीफ, इतना औरत लोग जा रहे, इतना लोग औरत लोग को लेके जाना, वापस लेके घर तक पहुंचना भी बहुत बड़ा मुश्किल का काम है. तो भी यार सतीश भाई को माता जी ने और थोड़ा शक्ति देने दो. और सतीश भाई को मैं एक ही बोल दूंगा, इसके साथ साथ में इधर केड़े गांव में आपका विलेज बहुत जगह पे, इधर भी ड्रॉट एरिया बहुत ज़्यादा है, इसलिए बच्चों का एजुकेशन का बारे में थोड़ा देख लो, कितना होता है उतना हेल्प करो एजुकेशन के लिए. बच्चों का एजुकेशन के लिए आप थोड़ा ध्यान दिया तो बहुत अच्छा रहता है, मैं बोल रहा हूँ. और शिवाजी राव साहब ने बहुत अच्छा स्पीच किया, लेकिन इसीलिए वो 5 बार चुन गया. नहीं नहीं, उसको मन में मन बहुत क्लियर है, वो तो देख सकते हैं हम. नहीं, मैं भी 5 इलेक्शन खड़ा हूँ अभी ऑलरेडी, 3 बार चुन के आया, 2 बार हार गया. आपका मोदी साहब कावे में मैं भी पार्लियामेंट खड़ा था. पार्लियामेंट को क्या बोलते हैं आप, काजदार, ये बार काजदार को खड़ा था, लेकिन 4,86,000 वोट लिया मैं तो भी हार गया. स्टेट बीजेपी प्रेसिडेंट का सामने खड़ा था मैं, कर्नाटक स्टेट बीजेपी प्रेसिडेंट का सामना खड़ा था तो भी. यावेळी व्यासपीठावर राऊरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे, साहेबराव तनपुरे, शिवाजीराव गाडे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष श्यामराव निमसे, शेनेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब बनकर, रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डवले आदींसह मान्यवर उपस्थित होते. नामदार विनय कुलकर्णी म्हणाले, सतीश तनपुरे यांनी या धार्मिक कार्याबरोबरच ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन करतानाच, डॉक्टर सुजय विखे हे पुढील राजकीय जीवनात मोठे नेतृत्व उभे करतील यात शंका नाही. डॉक्टर विखे यांनी राऊरीचा कारखाना चांगल्या प्रकारे सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आमच्या परीने जेवढी मदत करता येईल ती करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी देऊन तनपुरे परिवाराच्या दायित्वाबद्दल समाधान व्यक्त केले. तू ऐसा मैं देख रहा हूँ, सतीश भाई ने यात्रा के लिए इतना लोगों को लेके जाना बहुत बड़ा आसानी बात है, तो भी सतीश भाई ने उसका इतना कच्चा करके लेकिन वो ऑर्गेनाइज करके वो ले जाना बहुत बड़ा है, लेकिन अच्छा काम कर रहा है, हमको भी मन को बहुत अच्छा लगा. आप आगे चल के सतीश भाई के लिए क्या आप शुभकामना दोगे? नहीं, सतीश भाई ने अभी मैं बोल दिया ना, वो तो पॉलिटिक्स में आने का तो नहीं चाहता है. उसका इंटरेस्ट भी नहीं है, लेकिन वो अच्छा बिजनेस मैन है, उसमें ज़्यादा से ज़्यादा माता जी ने उसको और बड़ा बहुत बड़ा स्ट्रेंथ देने दो कि मैं बोल लेता हूँ. आमदार कर्डिले यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देतानाच, आम्ही राजकारणी मंडळी नियमित देणगा देताना कार्यक्रम आयोजित करताना राजकीय बेरीज पाहतो, मात्र कोणती अपेक्षा न ठेवता वैष्णोदेवी यात्रा सतत 15 वर्षे चालविणाऱ्या सतीश तनपुरे यांचे कार्य अभिनंदनीय आहे, परंतु एवढ्या यात्रेकरूंना नेण्याचे भाग्य मिळवणारे नशीबवानही आहेत असे सांगून कार्यक्रमात शुभेच्छा दिला. विशेष खरं म्हणजे एक मोठा वेगळा आनंद असा होतो का साहेबराव नाना तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष करून ज्यांच्या पुढाकाराने, सतीशच्या पुढाकाराने गेली 15 वर्षापासून राऊरी ते वैष्णोदेवी यात्रा जी काढली जाते आणि यात्रेमध्ये सर्व गोरगरिबाला सर्वांना दर्शन घडवण्याचं काम केलं जातं, त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. यात्रा आमच्यासारखे पुढारी काढतात, पण ते केवळ राजकीय हेतूसाठी स्वार्थासाठी काढतात, त्यांचा मात्र व्यक्तिगत कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतानासुद्धा तिने खरं वास्तव आता ही यात्रा काढण्याचं काम त्याच्यामध्ये करतात. आणि विशेष करून आता तुमच्या कर्नाटकचे मंत्री
विनायकजी कुलकर्णी साहेब इथपर्यंत येतात म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचा सतीच्या प्रेमाशिवाय काही येऊ शकत नाही. आणि विखे पाटलाच्या कुटुंबात आत्ताच त्याच्यामध्ये सुजयदादांनी सांगितलं, मग राधाकृष्ण विखे असतील, विखेताई असतील किंवा सुजयदादा असतील, हे प्रत्येक वर्षी येण्याची त्यांना खरं संधी मिळते. मी आता माझं भाग्य समजतो की यावर्षी मलासुद्धा या यात्रेला सहभागी होण्याची आणि विशेष करून शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतीशला मी एकच शुभेच्छा देतो, सतीशनी जास्तीत जास्त आता राजकारणामध्ये काही पडू नये. याचं कारण असं की राजकारण एवढं मोठं धाकाधकी होता, राजकारणापेक्षा एक मोठा आपला बहुजन समाजाचा उद्योगपती होऊ एवढंच वैष्णव चरणी मी प्रार्थना करतो. कौटुंबिक संबंध जोपासताना राऊरीच्या साहेबराव तनपुरे कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली. त्यांचा शब्द आजही प्रमाण असल्याचे सतीश तनपुरेंचे धार्मिक सामाजिक कार्य भरत जावे. त्याचप्रमाणे राऊरीचा डॉक्टर तनपुरे कारखाना सुरू करीत असताना यात्रेकरूंनी व तनपुरे परिवाराने या कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवीचे आशीर्वाद आणावे. कारखाना सुरळीत सुरू झाल्यानंतर पुढील वर्षी मी स्वतः व आमदार कर्डिले या यात्रेत सहभागी होऊ असे आश्वासन सुजय विखे यांनी दिले. गेले अनेक वर्षांपासून सतीश असेल आणि माननीय साहेबराव नाना असतील यांनी प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या कुटुंबियातल्या सदस्यांना निमंत्रित करतात. प्रत्येक वर्षी साहेब किंवा अध्यक्ष मॅडम असतील किंवा मी, आमच्या कुटुंबातले एक सदस्य यात्रेसाठी येतोच, कारण की या कुटुंबाचा आणि आमच्या कुटुंबाचा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून आहेत. आणि हा जो उपक्रम आहे अतिशय निस्वार्थीपणे सतीश असेल किंवा त्यांचे जे काही युवक असतील, वृद्ध प्रतिष्ठान असेल, या सगळ्यांच्या वतीने राबवलं जातं. तर मी आमच्या संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देखील यावर्षी या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि मी माझ्या वतीने आणि साहेबांच्या वतीने आम्ही सगळ्यांच्या वतीने, सगळे कर्नाटकचे मंत्री आलेले आहेत, कडेले साहेब या ठिकाणी, आमच्या सगळ्यांच्या वतीने यात्रेसाठी शुभेच्छा देतो. प्रास्ताविक करताना सतीश तनपुरे यांनी 300 भाविक वैष्णवदेवीला नेताना दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद मिळतो असे सांगून यात्रेतील कार्यक्रम व सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच मान्यवरांचा तनपुरे परिवाराच्या हेतूने यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नामदार कुलकर्णी यांच्यासमवेत कर्नाटकातील लोकप्रतिनिधींसह जवळपास 80 कार्यकर्ते, तसेच नितीन तनपुरे, सौ राखी तनपुरे, गोवर्धन तनपुरे, कैलास तनपुरे, डॉक्टर सुभाष वैद्य, इंजिनियर शेळके, कुंडलिक माने, कृषी विद्यापीठाचे मिलिंद ढोके, विजय कोतेंसह मान्यवर उपस्थित होते. शेवटी अक्षय तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानले. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी.